परिवहन विभागाच्या चालक पदावर आतापर्यंत केवळ पुरुषांचीच मक्तेदारी समजली जात होती, मात्र लोकवाहिनीची स्टेरिंग महिला सक्षमपणे सांभाळू शकतात हे चित्र यवतमाळ जिल्ह्यात नुकतेच दिसून आले. एसटीने नुकतेच 21 मुलींना चालक पदाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या सर्व मुलींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आतापर्यंत एसटी विभागाच्या चालक पदांवर पुरुषांची मक्तेदारी समजली जात होती, मात्र लोकवाहिनीचे स्टेरिंग महिला सक्षमपणे सांभाळू शकतात हे चित्र दुसरे कुठले नसून ते यवतमाळ जिल्ह्यातील आहे. एसटीने नुकताच 21 महिलांना चालक पदाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून त्या सर्व मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे. पहिले काय होतं घरची परिस्थिती? घरची परिस्थिती रोजमजुरीस. आणि माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले. 11 वर्षाचा एक मुलगा आहे आणि मुलगा हा अभिमानाने सांगतो का माझी आई ड्रायव्हर झाली. फॉर्म भरल्यानंतर आम्हाला माहीत झालं की महिला काही करू शकत नाही. सगळ्या म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये तर महिला आहेच, पण या एसटी ड्रायव्हर मधून कोणीच नाही आहे. चालक आहे, सर्व आहे, पण असं कोणीच नाही आहे महिलांमधून. तर म्हणून आम्ही फॉर्म भरला आणि आमची पहिली टीम निवडल्या गेलेली आहे. आज कसं वाटतं तुम्हाला? आज म्हणजे पहिले कसं कोणामध्ये असं बोलायचं चालायचं नाही, कुठं जायचं यायचं नाही. एक म्हणजे राज्य सरकारने प्रथमच आदिवासी बहुल क्षेत्रातील 21 महिला आणि मुलींचे वाहन चालक पदासाठी निवड केली असून त्यांचे सध्या यवतमाळ येथे प्रशिक्षण सुरू आहे. शेतात राबणारी महिला मुली आता एसटीच्या वाहन चालक होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आता मुली कुठंच कमी नाहीत याद्वारे पुन्हा सिद्ध झाला आहे. सचिन येवले, यवतमाळ. आज आपल्या महामंडळाने 21 मुलीला प्रशिक्षणासाठी घेतलेले आहे, भरती घेतलेले आहे. आदिवासी महिला मुली आहेत आणि यांना आपण प्रशिक्षण देणे या महिन्यापासून सुरू केलेले आहे. आणि पुन्हा आता प्रशिक्षण सुरू असताना पुन्हा रोडवरचे प्रशिक्षण देणे चालू आहे. यांचं प्रशिक्षण 1 वर्षाचं दिलेलं आहे आणि 1 वर्षामध्ये यांना पूर्णपणे गाडी आल्यानंतर यांची पुन्हा MEO टेस्ट होणार आहे. MEO टेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये जे मुली पास होतील त्यांना डेपोला पाठवल्या जातील. माझं नाव कुमारी सुवर्णा जनरावजी कुंबरे. मी मांगलादेवीतली आहे, ग्रामीण भागातलीच आहे. आणि या क्षेत्रामध्ये मला एक गोल्डन चान्स भेटला आहे की स्त्रिया आज कशा असं म्हणतात ना लोक, स्त्रिया खूप मागे राहतात, नाही करू शकत हे काम. जेव्हा एक स्त्री फॅमिली चालू शकते तर मग हे बस म्हणजे आपल्यासाठी एक फॅमिलीच आहे. घरामधले 6 सदस्य राहते तर ते आपल्यासाठी, आपण जसं फॅमिलीमधल्या लोकांवर प्रेम करतो ना तसंच जर प्रवासी जेवढे राहते ना बसमध्ये 44 आणि 11 उभे असे 55 प्रवासी राहते. 55 प्रवासावर जर फॅमिली सारखं प्रेम करून जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बस नेली म्हणजे ती स्त्री परिवाराचा आणि आपल्या बसचा पूर्ण कुटुंबाचा कारभार सांभाळू शकते. आणि म्हणतात की नाही लेडीज कमजोर आहे, मला नाही वाटत की लेडीज कमजोर आहे म्हणून. आजच्या काळामध्ये स्त्रिया कमजोर नाही आहे. आज एक स्त्री विमान चालू शकते, रेल्वे चालू शकते, तर मग बस का बरं नाही चालू शकत? पूर्वी म्हणजे मी कशी शेतामध्ये जात होती ना, तर नंतरच्या वेळेस म्हणजे आता बघण्याचा की नाही बा काहीतरी मुलगी जात करू शकते. पहिल्यांदा असं वाटत होतं की मुलगी म्हणजे काही करू शकणार नाही, कारण की घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे. आता त्यांना वाटते की नाही बा करू शकते आणि आम्ही करणार. पण जसं की महिला फायटर विमान चालू शकते, बॉक्सिंग खेळू शकते, कबड्डी खेळू शकते, आणि जसे PV सिंधू ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळू शकते, मग आपण का बरं नाही ESTी चालू शकणार? तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्यात नाही किंवा हे चॅलेंजिंग पोस्ट आहे म्हणून मी ॲड पाहिली आणि फॉर्म भरला आणि नंतर सिलेक्शन झालं. तर मी पण मग असं ठरवलं की मी पण चालू शकेल आणि चालवणार.